डियर स्टूडेंट्स, नाउ वी सी द फंक्शन्स ऑफ ब्लड। आता आपण रक्ताची कार्ये बघून घेऊ। फर्स्ट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस। ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड टू लंग्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स। ज्याप्रमाणे आपण रस्त्यावर आपली वाहतूक वर्दळ करत असतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील विविध वायूंची दळणवळण होत असते। ऑक्सिजन रक्ताद्वारे फुफ्फुसातून शरीराच्या विविध भागातील पेशींमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड ऊतींमधून फुफ्फुसापर्यंत रक्ताद्वारे वाहून नेला जातो। सेकंड इज द ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स। सिंपल न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल्स इन द बॉडी। पोषक द्रव्यांची वाहतूक ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स यासारखी साधी पोषक द्रव्ये अन्ननलिकेच्या भिंतीतून रक्ताद्वारे शोषली जातात आणि शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ते अन्न घटक पोहोचवले जातात। थर्ड इज द ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स। वेस्ट मटेरियल्स लाईक अमोनिया, युरिया आर रिलीज बाय टिश्यूज इन टू ब्लड विच कॅरीज टू किडनीज फॉर एक्सक्रिशन। तिसरं कार्य आहे रक्ताचं टाकाऊ पदार्थांची वाहतूक। अमोनिया, युरिया यासारखे नायट्रोजनयुक्त पदार्थ ऊतीद्वारे रक्तात सोडले जातात। फोर्थ इज द प्रोटेक्शन। अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड हार्मफुल पार्टिकल्स। त्यानंतर रक्ताचं चौथं कार्य जे अतिशय महत्त्वाचं आहे ते आहे संरक्षण। रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार करणे आणि शरीरातील सूक्ष्म जंतू पासून शरीराचे संरक्षण करणे। द फिफ्थ फंक्शन ऑफ द ब्लड इज ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स। ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झाईम्स अँड द हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ द प्रोडक्शन टू द साईट ऑफ द ॲक्शन। रक्ताचं पाचवं कार्य आहे एन्झाईम्सची वाहतूक करणं। रक्त एन्झाईम्स आणि हार्मोन्स यांना त्यांच्या उत्पादनाच्या ठिकाणापासून त्यांच्या कृतीच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील करत असते। नेक्स्ट फंक्शन ऑफ ब्लड इज थर्मोरेग्युलेशन। मेंटेन द टेम्परेचर कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेंटीग्रेड ऑफ द बॉडी। आपल्या शरीराचे तापमान 37 सेल्सिअसला कायम राखणे हे देखील आपल्या रक्ताचेच कार्य आहे। मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम, पोटॅशियम इन द बॉडी। सोडियम, पोटॅशियम यासारख्या खनिजांचे संतुलन राखण्याचं कार्य देखील रक्ताद्वारे केले जात असते। इफ द ब्लीडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी द प्लेटलेट्स अँड अ प्रोटीन कॉल्ड फायब्रिनोजेन ऑफ द ब्लड फॉर्म अ क्लॉट अँड सील दॅट इंजुरी। आपल्या शरीराला एखाद्या वेळी दुखापत झाल्यास, रक्तस्राव झाल्यास प्लेटलेट्स आणि रक्तातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन यापासून एक गाठ तयार केली जाते आणि जखमेतून वाहणारे रक्त थांबवले जाते। हे कार्य देखील रक्ताकडून केले जात असतात। इन दिस वे वी नो द फंक्शन्स ऑफ ब्लड।